कलांचा बाप देवादी देव पंचगंगा नदीच्या तीरावर गाव पट्टण कडोली सुंदर ग्रामदैवत भगवान कल्लेश्वर माळावर आहे विठ्ठल बिरदेवाच मंदिर मुख्य होते लिंगूच्या पाटील भले भक्त थोर होते जकापाच उगले नरया तराळानी जानू सुतारे चालवीत होते गावचा कारभार विठ्ठल बिरदेवाचा भक्त तो महान सेवा करीत होता पुजारी नारायण लाखान जमतो यात्रेत भक्त मेळा भंडाऱ्याने नाहून होतो ये पिवळा असा विठ्ठल बिरदेवाचा महिमा थोर थाप मार डिंबाड्या ढोलावर वाशी अवघड खानाच काशी लिंग विराज विठ्ठल आणि बिरदेव जोडीच ते भगवान गरुड आणि घोड्याच दोन्ही देव जोडीच सेवा उत करत दिसवूत सरत
कामिनीला भागीरथीने मिठी मारली आणि तिच्या डोळ्यामध्ये घळघळा पाणी आलं. डोळ्यातील पाणी पद्मिनीच्या अंगावर पडलं. त्यावेळी माता पद्मिनी सावध झाली. माईली की दोघांची भेट झाली. त्यावेळी माई हा अपराध पोटात घालून त्यावेळेला तर घालो. त्यावेळी विठ्ठला जंतू झाला ब्रिका तासायला आणि विठ्ठल लागले बोलायला, मुली तू धन्य आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचं आहे ते माग. त्या टायमाला असं म्हटल्यावर भागीरथी रेडू लागली बाबा रे तासायला. आणि भागीरथी काय लागली होती बोलाय त्या टायमाला बाबा रे आता बोलायला. ऐका माझ्या बापा पित्या तू समर्था. मला आता काहीच नको. पूर्वजन्मी मी कोड्या ननगुंडाची लेक होते. त्या ठिकाणी मला फार दुःख भोगावं लागलं. तर आपल्या कृपेने मी तुमची मानस कन्या झाली बरं का तासायला. या जन्मी माझ्या सासरचा सर्वनाश झाला. संसार हा दुःखाला कारण झाला. मी आता कुठेही जाणार नाही. मला आपल्या चरणी थारा मिळावा. त्यावेळी विठ्ठलाने पद्मिनीला क्षमा केली बाबा रे तासायला. आणि भागीरथीला तुझ्या मनाप्रमाणे होईल असा आशीर्वाद दिला. तिथून पुढे तुला चोळी काकण अंजन गावाहून येणारा खेलू भक्त भागीरथीची खणा नारळानं ओटी भरतो. त्या टायमाला आणि कित्येक भाविक भक्त भागीरथीची ओटी भरून दर्शन बाबर घेतात असायला. अशी भागीरथीची पतित पावन कथा त्या टायमाला. कथा बाबर आता असायला आलेलाई व भारीनी यात्रा न्यारी गर्दीला कान तिथं गर्दीला कान. विठ्ठल बीर देवाच चला घेऊया दर्शन. माझी कथा गेली शेवटाला. राम राम सर्व.
Yeah, yeah, yeah.